विरार अर्नाळा येथील श्री महालक्ष्मी हॉस्पिटलच्या रौप्य मोसमी वर्षाचा सांगता समारंभ रविवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार हितेंद्र ठाकूर यांनी श्री महालक्ष्मी हॉस्पिटल रुग्णांना चांगली सेवा देत आहे, हॉस्पिटलने कोरोना काळात आपली आर्थिक प्रगती केली नाही तर रुग्णांना सेवा दिली आहे असे सांगून रौप्य महोत्सवी कार्यक्रमात हॉस्पिटलमधील कामगार वर्ग, सिस्टर, डॉक्टर यांचा सत्कार करण्यात आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नंदादेव विद्यालय माजी मुख्याध्यापक अरविंद वैद्य होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हितेंद्र ठाकूर यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बबनशेठ नाईक, अर्नाळा ग्रामपंचायत सरपंच नंदकुमार घरत, श्री महालक्ष्मी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर हेमंत कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉक्टर अश्विन सामंत, संस्थेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. स्वर्गीय डॉक्टर जगदीश सामंत आदर्श समाजसेवक पुरस्कार सुहास कबरे, आदर्श डॉक्टर पुरस्कार डॉक्टर दीपक ठाकूर, विशेष कर्तृत्व पुरस्कार अरुण देसाई, विशेष कर्तृत्व पुरस्कार देवदत्त सामंत, जीवन गौरव पुरस्कार सुरेश मिश्रा यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विशेष योगदान देणाऱ्यांचा सत्कारही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मला हे सांगण्यात अगदी अतिशय अभिमानाने सांगावंसही वाटतंय, कारण आता ही आज आमचा 25वा 16 सांगता दिन आहे आणि गेल्या त्यानिमित्ताने गेल्या 25 वर्षातली आमची जी वाटचाल आहे त्या वाटचालीबद्दल मी थोडंसं बोलू इच्छितो. एक तर म्हणजे हा आमचा जो प्रवास आहे हा प्रवास फार अगदी सुखाचा नव्हता, त्याच्यामागे आम्हाला खूप अडचणी आल्या. पण त्यावेळेला 1999 साली डॉक्टर जे डी सामंत जे आमच्या अर्नाळा हॉस्पिटलचे संस्था अर्नाळा हेल्थ ट्रस्टचे संस्थापक आहेत, त्यांनी केवळ त्यांच्या एक स्वतःचं एक कर्तृत्वाने हे हॉस्पिटल पुढे उभारायचं ठरवलं. आणि ह्याचं कारण मुख्य होतं की त्यांचं हे जन्मगाव आहे, तर त्या जन्मगावी आपल्या परिसरातल्या राहणाऱ्या गावकऱ्यांना चांगली सेवा मिळावी या भावनेतनं हे हॉस्पिटल चालू केलं. आणि त्यामागे ते मूळचे समाजवादी चळवळीतले असल्यामुळे त्यांचा हा उद्देश होता की हे हॉस्पिटल नो लॉस नो प्रॉफिट या तत्वावर चालवावं. आता हे हॉस्पिटल उभारणं म्हणजे सुरुवातच जी शून्यापासून करावी लागली, तर जागेपासून त्यानंतर जो काही निधी उभारा हा केवळ डॉक्टर जगदीश सामंत यांनी स्वतःच्या हिमतीवर आणि त्यांचे जे कोण पेशंट मित्रमंडळी यांच्या मार्फत तो निधी मिळवून हे हॉस्पिटलची उभारणी केली. महालक्ष्मी हॉस्पिटल तर रुग्णसेवा देतच आहे, पण त्याचा एक महत्वाचा उद्देश आहे की आपल्या समाजाची आरोग्याचा स्तर वाढवणे, ज्या अनुषंगाने रुग्णसंख्याच कमी होईल. म्हणजे याचा उद्देश आहे की विविध प्रकारचे कॅम्प घेणे, जसं टायफॉइड वॅक्सिनेशन कॅम्प आहे किंवा हिपॅटायटीस बी वॅक्सिनेशन. आज पंचक्रोशीतल्या कमीत कमी 15,000 लोकांचं हिपॅटायटीस बीच्या आजारापासून लसीकरण झालं आहे डेव्हिस फाउंडेशनच्या माध्यमातून. हा एक मोठी कामगिरी आहे. तसेच या 25 वर्षाच्या निमित्ताने या नवरात्रीत 9 वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं घेण्यात आली आहेत. त्याच्यामध्ये गर्भवती महिलांचं मार्गदर्शन करणे, तसेच आरोग्य सेविकांना मार्गदर्शन करणे, एक आरोग्यविषयक म्हणजे त्याला ॲडव्हान्स लाईफ ट्रेनिंग कोर्स म्हणतात त्याचं आरोग्य करणे, लहान मुलांचे जे शाळेतल्या मुली आहेत त्यांना त्यांचं प्रबोधन करणे, स्पेशली या सोशल मीडियापासून दूर राहणे, प्लस त्यांना एक पौष्टिक आहार देणे, असे विविध उपक्रम 9 दिवस आम्ही या हॉस्पिटलच्या माध्यमातून केले आहेत. आणि डॉक्टरांची जी वालीव संस्था आहे त्या संस्थेला एक युनेस्कोचा पुरस्कारही मिळाला आहे, की ज्याचा एक पेपर होता की इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी थ्रू प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमधून रुग्ण न तयार होता आरोग्य सक्षम जास्त करणे, त्याच्याने आजार पण कमी होणं आणि आपल्या समाजाची आरोग्य पातळी उंचावणं, हाच एक मोठा उद्देश या हॉस्पिटलचा आहे.
या संस्थेचं आहे. अर्नाळा हेल्थ ट्रस्टच्या महालक्ष्मी हॉस्पिटलला 25 वर्ष रौप्य महोत्सवी आज सांगता समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत आज संपन्न झालेला आहे. आम्हाला सगळ्यांना अतिशय आनंद आहे. माझ्या डाव्या बाजूला आज इकडे हर्षद कवळी आमचे विश्वस्त आहेत, त्यानंतर ज्येष्ठ विश्वस्त वासुअण्णा पाटील ज्यांचं वय वर्ष आज 89 पर्यंत आहे. आज माझ्या डाव्या बाजूला किशोर गाळवणकर आहेत, हे गेली अनेक वर्ष संस्थेबरोबर काम करतात. माझ्या उजव्या बाजूला तुम्ही पाहताय दिनेश सामंत आणि त्याचप्रमाणे सुबोध पिंगळेजी. हे सगळी मंडळी आज संस्थेबरोबर डॉक्टर असताना आणि आज डॉक्टर नसताना, म्हणजे आज समाजामध्ये अशी एक खसखस पिकलेली की डॉक्टर आता गेले, एक खांबू तंबू आता पडणार, हॉस्पिटलचं काय होणार, ही 2018 गोष्ट आहे. पण आज आम्हाला सांगायला अभिमान होता वाटतो की ह्या सगळ्यांच्या मदतीमुळे, तुमच्या मदतीमुळे आज हॉस्पिटल एक चांगल्या प्रकारची प्रगती करू शकलेला आहे. आणि आज इकडे अश्वमेध नावाचा हा आमचा अंक, जो आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये म्हणजे 20 ते 25 वर्षाचा जो प्रवास आहे आणि त्याच्या पुढचा 25 वर्षाचा प्रवास हा कशा प्रकारे होणार आहे याचं सगळं विवेचन, आणि आम्हाला करोनामध्ये काय काय त्रास भोगावे लागले आणि त्या परिस्थितीत सुद्धा हॉस्पिटलने कशा प्रकारची गरुड झेप घेतली फिनिक्स पक्षाप्रमाणे, त्याचं सगळं कथन या अश्वमेध आम्ही केलेलं आहे. हॉस्पिटलची त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थिती सुद्धा गेल्या 5 वर्षात आम्ही प्रचंड प्रमाणात, चांगल्या प्रमाणात आम्ही पुढे गेलो आणि गोरगरिबांचं हॉस्पिटल जे डॉक्टरांनी स्वप्न बघितलं ते आम्ही पूर्ण करण्यासाठी अविरत प्रयत्न करतोय. नवीन नवीन फॅसिलिटीज आमच्या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत अशा फॅसिलिटी आलेल्या आहेत. आतापर्यंत डॉक्टर असताना त्यांनी खास हे गरिबांसाठी चालू केलं आणि त्यांचं म्हणणं असं होतं की जो पेशंट येईल, इतर ठिकाणी जसं डिपॉझिट घेतलं जातं तसं आपण घ्यायचं नाही आहे आणि स्वस्तात कमीत कमी रेटमध्ये सगळ्यांना आपण सेवा द्यायची आहे, आणि त्याप्रमाणे त्यांनी हे चालू केलं. अगोदर त्यांच्याकडे खूप लोक यायची, त्यावेळेला ते त्यांच्या झोपडीत प्रॅक्टिस करायचे आणि लोक सकाळपासून येऊन तिथे थांबायचे, ज्यांना 5 वाजले संध्याकाळी यायला तरी सुद्धा ते थांबून राहायचे. नंतर जेव्हा हे हॉस्पिटल बांधण्यात आलं, सगळ्या लोकांच्या मागणीनुसार त्यांनी हे केलं की गरिबांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, कारण उठता बसता खाता पिता झोपता गरीब हा एकच त्यांचा फोकस होता की त्यांच्यासाठीच आपण काहीतरी करायचं. त्याच्यामुळे त्यांनी हे हॉस्पिटल बांधायचा निर्णय घेतला, हॉस्पिटल बांधलं. अडचणी काय प्रत्येक गोष्टीत येतच असतात, खूप अडचणी येत असतात, आणि पैसे जमवण्यापासून काही बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की हे इथे हॉस्पिटल होऊ नये, पण त्यांच्यात तेवढी हिंमत होती की कोणीही जरी काही पैसे दिले नाही तर मी उभं करून दाखवीन कुठूनही होऊ, एवढी हिंमत, कारण त्यांचं तसं कर्तृत्व होतं. सगळे डॉक्टर म्हणून तर त्यांना चांगले मानतच असतात आणि ते निष्णात होते, त्याच्यात काही वादच नाही आहे, पण माणूस म्हणून सुद्धा ते भले होते.